सर्दी, खोकला, घशामध्ये खवखव अशा प्रकारचे जर व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला वातावरण बदलामुळे होत असतील, तर आजचा हा काढा तुमच्यासाठीच आहे. आज ही मी जी काढ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण घेऊ शकतात. तर बाहेरच्या अँटीबायोटिक्सपेक्षा काढा केव्हाही बेटरच आहे. अँटीबायोटिक्सचे साईड इफेक्ट तर सर्वांना माहीतच असेल, त्यासाठी काढा कधीही बेटरच आहे. त्यामुळे मी आज काढा बनवलेला आहे. तर एका पातेल्यामध्ये आपल्याला साधारण 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा ठेचून यामध्ये घालून घ्यायचा आहे. आलं नेहमी ठेचूनच घालायचं, किसून घालायचं नाही आहे. आणि 1 चमचाभर यामध्ये मी ओवा घालून घेतलेला आहे. आलं ठेचून घातल्यामुळे त्याचा स्वाद चांगला उतरतो, त्यामुळे इथे ठेचूनच घालायचं आहे. आणि काळी मिरी, लवंग घेतलेले आहे मी, 10-12 काळी मिरी आणि 4-5 लवंग, त्या देखील आपल्याला कुटून यामध्ये घालायचे आहेत. तर हे सगळं ठेचून घातल्यामुळे पाण्यामध्ये छान त्याचा अर्क उतरतो, त्यामुळे मी ठेचूनच घातलेलं आहे. तर हे पाणी आपल्याला गॅसवर साधारण उकळवून घ्यायचे, म्हणजे 1 ग्लास पाण्याचं साधारण आपल्याला निम्म पाणी करायचे, म्हणजे 1/2 ग्लास पाणी करायचे. छान उकळल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये 1/2 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. इथे खडे मिठाचा मी वापर केलेला आहे, त्याने घशामधले इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते, त्यामुळे खडे मिठाचाच वापर करायचा. तर पाणी छान उकळलंय, आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हा काढा आपण गाळून घेऊयात. तर यामध्ये तुम्हाला जर गुळवेल किंवा तुळशीची पानं जर घालायची असतील तर तेही तुम्ही घालू शकता, त्याचे देखील छान असे फायदे आहेत. तर जिभेला सोसेल इतपत काढा गरम असतानाच पिण्यासाठी द्यायचा. तर हा काढा मी माझ्यासाठी बनवलेला आहे, त्यामुळे यामध्ये मी काळी मिरी, लवंगाचं प्रमाण वाढवलेलं आहे. तुम्ही जर लहान मुलांना देणार असाल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. 2 दिवस जर सकाळ संध्याकाळ अशा प्रकारचा काढा करून तुम्ही जर प्यायलात तर 2 दिवसात तुमचा सर्दी खोकला गायब होऊन जाईल. आणि या काढ्यासोबतच गरम पाण्याच्या खडे मिठाच्या गुळण्या करायला विसरू नका. तर आजचा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.